दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाचे धुळे शहरात उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटना समारंभाप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, चंद्रकांत रघुवंशी हे उपस्थित होते। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दादा भुसे यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करत भव्य असे स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहरातील 40 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे उद्घाटन, शिवसेनेच्या शाखा फलकाचे अनावरण तसेच शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे काम संघटित होऊन काम करण्याचा सल्ला दिला। राज्यभरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास कामे होत असून धुळ्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर, विधानसभा निवडणुकीत आमदार आणि लोकसभेत खासदार निवडून नक्कीच येऊ शकतो, मात्र त्यासाठी पक्षातील अंतर्गत मतभेद दूर करून संघटित होऊन काम करा असा सल्ला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। केंद्र सरकारची कलाकार योजना आहे, त्याच्यामध्ये मोरे साहेबांनी प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक कलावंताच्या अकाउंटमध्ये 63,000 रुपये देखील त्या ठिकाणी जमा झाले, त्याचं आपलं खूप खूप आपलं अभिनंदन मी या ठिकाणी करतो। या ठिकाणी सगळेच आमचे महानगर प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, सगळे पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांना एकच सांगतो की आपल्या सगळ्यांचं हेवेदावे जे आहेत, आपल्यामधले हेवेदावे दूर करा, पक्षासाठी काम करा, पक्ष जो आहे हा तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं काम करा। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम एवढा इफेक्टिव्ह आहे, एवढा महत्वाचा आहे, त्याला तळागाळापर्यंत पोहोचवा, त्याला कुठलीच लिमिट नाही। जेवढं आपण काम कराल, जेवढे आपण लाभार्थी शोधाल, त्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम जे आहे हे सरकार या ठिकाणी करणार आहे। एकही लाभार्थी जो या धुळ्यामध्ये उरला नाही पाहिजे की त्याला असं वाटलं नाही पाहिजे की बाबा सरकार माझ्यापर्यंत पोहोचलं नाही। अगोदर लोकांना ज्या योजनेसाठी जे आहे त्या दहा वेळा यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, पक्षातील अंतर्गत गटबाजी दूर करून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा सल्ला त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलाय। जे ते एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून मोठं करायचं आहे, म्हणून जे आपण चांगलं काम करताय दादासाहेबांना देखील मला एक विनंती करायची आहे की हे सगळे जर एकत्र आले तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतील। फक्त एकत्र आणण्यासाठी एक आता नारळ त्यांच्या सगळ्यांवरून ओळून टाकण्याची गरज आहे, एवढंच शिल्लक राहिलेलं आहे। कारण प्रत्येकाची ताकद आहे, शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची ताकद आहे आणि म्हणून ही ताकद आम्हाला या ठिकाणी दिसते। परंतु आपापसातली ताकद जर विभागली, आपापसामध्ये गट कर झाले तर समोरच्याला फायदा मिळतो हे देखील थोडं सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे। जर आपल्याला शिंदे साहेबांना मोठं करायचं असेल, जर शिंदे साहेबांचं नेतृत्व हे श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे न्यायचं असेल तर पहिलं प्रत्येकानं 4 पावलं मागे यायला शिकलं पाहिजे या मताचा मी आहे। दरम्यान पक्षातील मतभेद दूर करून एकत्रितपणे संघटित होऊन काम करा असा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।